तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी अन्न या पाठामध्ये आपण आज शेतीचे हंगाम हे पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की शेतकरी शेतामध्ये शेती करतो आणि वनस्पतीपासून आपल्याला अन्न मिळते. त्यासाठी शेतामध्ये शेतकरी काय करतो तर पिकाची पेरणी करतो, त्याचबरोबर उपलब्ध असलेल्या जागेमध्ये काही बागांमध्ये तो फळझाडांची लागवड करतो. आणि मग आपल्याला माहीत आहे की भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या भारत देशामध्ये जवळपास 60% भूभाग हा शेतीने व्यापलेला आहे आणि शेतीसाठी वापरला जातो. मग शेतकरी काय करतो शेती करत असताना? तर ऋतुमानानुसार वर्षभरात शेतीचे 2 हंगाम घेत होतो. मग शेतीचे हंगाम कसे आहेत? तर जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत हे जरी वर्षाचं कॅलेंडर असलं तरी प्रत्यक्ष जून ते ऑक्टोबरपर्यंतचा जो हंगाम असतो या हंगामामध्ये जे शेती केली जाते त्या हंगामाला खरीप हंगाम असं म्हणतात. या हंगामामध्ये शेतकरी कापूस, भातशेती, बाजरी, ज्वारी, त्याचबरोबर तूर, भुईमूग, उडीद, चवळी अशा प्रकारचे पिकं घेतो. त्याचबरोबर ऑक्टोबर ते मार्चच्या दरम्यान जो हंगाम असतो त्या हंगामाला रब्बी हंगाम असं म्हणतात. या रब्बी हंगामामध्ये पावसाचं पाणी जे जमिनीत मुरलं जातं त्या मुरलेल्या पाण्याचा वापर या हंगामातील पिकांसाठी घेतला जातो. तसेच परतीचा मान्सून जो पाऊस असतो त्या पावसातसुद्धा या हंगामासाठी या पिकांसाठी खूप उपयोग होतो. तसेच पडणारे जे दवबिंदू असतात याचाही उपयोग या हंगामात घेतलेल्या पिकांसाठी होतो. मग रब्बी हंगामासाठी रब्बी हंगामामध्ये कोणकोणत्या प्रकारचे पिकं घेतली जातात? तर ती पिकं असे आहेत, गहू आहे, हरभरा आहे, मोहरी आहे, बटाटे आहेत, राई आहे, इत्यादी प्रकारचे पिकं रब्बी हंगामात घेतली जातात. याशिवाय मार्च ते जूनमध्ये जी पिकं घेतली जातात त्या पिकांना उन्हाळी पिकं असे म्हणतात. आता उन्हाळी पिके कोणत्या हंगामामध्ये घेतली जातात? तर खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम या दरम्यानचा जो कालावधी असतो म्हणजेच मार्च ते जून या दरम्यान जी पिकं घेतली जातात त्यांना उन्हाळी पिकं असं म्हणतात. उन्हाळी पिकांमध्ये शेतकरी भोपळा, त्याचबरोबर टरबूज, मूग, भुईमूग, डाळी, मिरची इत्यादी, त्याचबरोबर सूर्यफूल देखील घेतलं जातं.